ई एम पी सी कट्टा चॅनलचे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दावा विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा ग्राम ई एम पी सी कट्टा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका करंट इश्यूवर थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार होतो आणि तो करंट इश्यू म्हणजे पक्षचिन्ह गोठवणे आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना की जे उद्धव ठाकरेंची आहे आणि जो शिंदे गट की जो शिवसेनेचाच एक भाग म्हणून या ठिकाणी बाहेर पडलेला आहे तर या दोन गटांमध्ये या ठिकाणी या शिवसेनेच्या दोनुष्यबान या चिन्हावरून जो काय वाद सध्या सुरू झालेला आहे आणि त्याविषयीची जी काही आता चर्चा जी काय आहे ती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विचार घेतली जाणार आहे तर या सर्व पातीवर पक्षचिन्ह गोठवण्याची जी काही मोठ्या माध्यमामध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळते तर त्या अनुषंगाने या करंट इश्यूवर आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर नेमकं पक्षचिन्ह गोठवणे ने हा प्रकार काय असतो त्यासाठी नेमक्या निवडणूक आयोगाची कोणती प्रोसिजर असते किंवा प्रक्रिया असते त्यासाठी कोणत्या प्रकारच्या कायद्याचा विचार केला जातो किंवा भारतामध्ये याआधी पक्षचिन्ह गोठवण्याची जी काही प्रोसेस आहे, आहे ती कोणत्या राजकीय पक्षांच्या बाबतीत झालेली आहे नेमकी त्याची कोणती उदाहरणं आहेत आणि नुकतंच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आपल्याकडे भारतातल्या काही राजकीय राजकीय पक्षांच्या बाबतीत निवडणूक आयोगाने असा काही निर्णय घेतलेला आहे का पक्षचिन्ह गोठवण्याच्या दृष्टीने तर त्या सर्व अर्थाने जी काही चर्चा आहे ती थोडक्यात आपण आज या ठिकाणी घडवणार पण या गाजणाऱ्या आणि सध्या गाजत असलेल्या या ठिकाणी या टॉपिकवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सुरुवात करूया ठिकाणी महाराष्ट्रातल्या या दोन गटांच्या माध्यमातून जो काही पक्षीय संघर्ष आणि सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय त्याबाबतच्या पक्षचिन्ह गोठवण्याच्या संकल्पनेच्या दृष्टीने तर एक लक्षात घ्या की पहिल्यांदा मी उल्लेख केलेला आहे की असा जसं मागायची मी म्हटल्याप्रमाणे किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एक प्रकारे शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये एक पक्षीय संघर्ष जो का है तो सुरू झालेला आहे आणि त्यातून ऑब्व्हियसली सत्ता संघर्षाचं जे काही चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर या दोन गटामध्ये या ठिकाणी शिवसेना नेमकी कुणाची आणि धनुष्यबाण हे जे काही चिन्ह आहे ते नेमकं कोणत्या गटाचं यावरून जो काही वाद किंवा संघर्ष आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे तर पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घेणं अपेक्षित आहे किंवा एक प्रकारे या दोन्ही गटातला जो काही वाद आहे तो वाद पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचा याच्यावरून या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे आता विचार घेतला जातोय तर पहिल्यांदा एक गोष्ट आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे की पक्षचिन्ह गोठवणे हा प्रकार नेमकं काय असतो किंवा ते म्हणजे नेमकं काय तर जेव्हा जेव्हा आपल्याकडे या ठिकाणी दोन गटामध्ये म्हणजे पक्षातल्याच दोन गटामध्ये या ठिकाणी एक प्रकारे त्या पक्ष कुणाचा किंवा त्या पक्षाचं चिन्ह कुणाचं यावरून वाद किंवा संघर्ष निर्माण व्हायला पाहायला मिळतो तर त्यावेळेस तो वाद मिटेपर्यंत संबंधित पक्षाचं जे काही निवडणूक का आयोगाकडून दिलं गेलेलं चिन्ह आहे ते चिन्ह गोठवलं जातं आणि संबंधित त्या दोन्ही गटामध्ये असणाऱ्या जे काही वाद आहेत तो वाद मिटेपर्यंत ते चिन्ह गोठवण्याचा प्रकार निवडणूक आयोगाकडून केला जातो म्हणजे पक्षचिन्ह गोठवणे याचा अर्थ या ठिकाणी एक प्रकारे ते फ्रीजमध्ये ठेवणे आणि गोठवणे असा तसा शब्दाचा अर्थ घेण्याची गरज नाही आहे तर ऑब्व्हियसली या ठिकाणी जोपर्यंत त्या पक्षातल्या दोन गटामधला जो काही वाद आहे तो वाद मिटत नाही तोपर्यंत संबंधित त्या पक्षाचं जे काही अधिकृत चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेलं आहे ते गोठविलं जातं आणि संबंधित गटांना एक प्रकारे नवीन चिन्ह जे काय आहे ते प्रदान केलं जातं त्या दोन्ही गटांना तर या अर्थाने पक्षचिन्ह गोठवणे या संकल्पनेचा आपण थोडक्यात विचार करू शकतो अर्थाच्या अनुषंगाने पण इथंही मी आता तोच उल्लेख केलेला आहे की हा संघर्ष न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून जरी असला तरी निवडणूक आयोगाची त्यामधली भूमिका जी काय आहे ती खूप महत्वाची आहे का तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेलाच या पूर्ण प्रोसिजरमध्ये अंतिम अधिकार असतो किंवा या ठिकाणी त्याच्या भूमिकेला अधिकाधिक महत्त्व असतं असं म्हणायला काय हरकत नाही कशा पद्धतीने आपण पुढे पाहणारच आहोत तर इथं या निवडणूक आयोगाला नेमकी या ठिकाणी शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर ठरणार आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी काही प्रोसिजर केली जाईल त्याच्यावर ठरणार आहे आणि मग जर का या ठिकाणी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची विचार घेतली गेली किंवा निवडणूक आयोगाकडून त्याची भूमिका मांडली गेली तर त्या अर्थाने जे काही पक्षचिन्ह आहे किंवा जे काही या ठिकाणी हे धनुष्यबान चिन्ह आहे ते त्यांना प्राप्त होऊ शकेल आणि जर का या ठिकाणी ते शिंदे गटाचं आहे असं जर म्हटलं गेलं तर खरा खरी शिवसेना जी का आहे किंवा शिवसेना पक्ष जो का आहे तो शिंदे गटाचा आहे असं अधिकृतरित्या मान्य केलं जाऊ शकतं आणि ऑब्व्हियसली चिन्हही त्यांना मिळू शकतं तर हे सगळं कोण ठरवणार आहे किंवा ह्या सगळ्याबाबतची जी काही प्रोसिजर आहे ती निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर डिपेंड असते आणि म्हणून निवडणूक आयोगाचा या संबंध प्रक्रियेतला जो काही रोल आहे किंवा भूमिका आहे ती खूप महत्वाची आगामी काळामध्ये ठरणार आहे तर ती नेमकी कशी ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने नेमकी ही प्रक्रिया कशी चालते कोणत्या कायद्याच्या आधारावर घेतली जाते या सर्व अर्थाने आणि थोडीशी त्याची पार्श्वभूमी अर्थाने सुद्धा आपण हा भाग जो काय तो पुढे पाहणार आहोत तर पहा की शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुद्धा अवलंबून असणार आहे हे इथं आपण पुढे पाहूया मात की निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्ट हा जो काही या ठिकाणी कायदा आहे किंवा आदेशवाचा नियम आहे त्या नियमाला अनुसरूनच निवडणूक आयोगाला याबाबतची जी काही भूमिका आहे ती वाटवावी लागते किंवा पार पाडावी लागते आणि म्हणून तो उल्लेख मी इथं केलेला आहे की निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्ट निवडणूक आयोगाला राजकीय पक्ष ओळखण्याचा आणि चिन्हांची वाटप करण्याचा अधिकार देतो काय देतो अधिकार देतो म्हणजे या आदेशानुसार किंवा या कायद्यानुसार या ठिकाणी निवडणूक आयोग जे काय आहे ते संबंधित राजकीय पक्षाला एक ओळख देतं आणि त्याचबरोबर संबंधित राजकीय पक्षाला चिन्हाचं वाटपही करतं या अर्थाने हा जो काही अधिकार आहे तो या कायद्याखाली निवडणूक आयोगाला प्राप्त होतो ज्याचं नाव आहे निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्ट पक्षात फूट जर पडलेली आहे जसं आता या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की एक प्रकारे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या अर्थाने शिवसेना पक्षामध्ये फूट पडलेली आहे आणि अशा या फूट पडलेल्या पक्षामध्ये विभाजनाच्या बाबतीत जेथे पक्ष एकतर अनुलंब विभागला गेला आहे किंवा कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही अशा परिस्थितीत म्हणजे पक्षातल्या विभाजनाच्या बाबतीत जेथे पक्ष एकतर अनुलंब विभागला गेलेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात तो विभागला गेलेला आहे किंवा कोणत्या गटाकडे बहुमत आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिंदे गटाकडे विधिमंडळ पक्षाच्या पातीवर या ठिकाणी पाती अधिकाधिक बहुमत आहे हे पाहायला मिळतं पण राजकीय पक्षाच्या पातीवर खरा राजकीय पक्षाचा कोणाचा असेल तर तो, तो शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे असं संबोधलं जातं म्हणजे आता इथं वारंवार पक्षांतर बंदी कायद्यामधला जो काही शब्द आहे तो बऱ्याचशा या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये वापरला गेलेला आहे तो म्हणजे कोणता तर पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जो उल्लेख केला गेला आहे तो काय केलेला आहे की राजकीय पक्ष नेमका कोणाचा आहे त्यांची त्याची घटना नेमकी कोणी विचार घेतलेली आहे त्या अर्थाने अधिकाधिक महत्व दिलं गेलं पाहिजे न की विधिमंडळ पक्षाच्या पातळीवर अधिकाधिक महत्व दिलं पाहिजे आता विधिमंडळ पक्ष जर पाहिला तर तो शिंदे गटाकडे आहे आणि एक प्रकारे राजकीय पक्षाची घटना किंवा राजकीय पक्षाचं जी काही उत्पत्ती आहे ती उद्धव ठाकरे गटाकडे आहे आणि त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असं नमूद केलं गेलेलं आहे की इथं पक्षांतरबंदी कायद्यानुसार उद्धव ठाकरे गट किंवा राजकीय पक्षाची घटना ज्याच्याकडे आहेत त्याला अधिकाधिक आधिक अधिकार असतात या बाबतीत निर्णय घेण्याचे असं वारंवार सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून स्पष्ट केलं गेलेलं आहे तर यामुळे या ठिकाणी हा जो काही वाद आहे तो चिन्हांच्या पातीवर किंवा राजकीय पक्षाच्या ओळखीच्या पातीवर आता एक प्रकारे निवडणूक आयोगाकडे सोपवला जात आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय तर त्या अनुषंगाने या ठिकाणी हा उल्लेख खूप महत्वाचा आहे की विभाजनाच्या बाबतीत जेथे पक्ष एकतर अनुलम विभागला गेलेला आहे किंवा कोणत्या गटाकडे बहुमत आहे की जे सध्या आपल्याकडे चित्र असं पाहायला मिळतंय की शिंदे गटाकडे अधिकाधिक अधिक बहुमत आहे कारण की त्यांच्याकडे अनेक आमदार आणि खासदार आहेत पण केवळ एवढ्यावरच निवडणूक आयोग का या बाबतीतचा निर्णय घेऊ शकत नाही की नेमकी शिवसेना कोणती आणि एक प्रकारे ते जे काही चिन्ह आहे ते नेमकं कोणाला मिळेल यावरून या ठिकाणी म्हणजे केवळ विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावर हा निर्णय घेतला जात नाही तर ती खूप मोठी या ठिकाणी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये अनेक घटकांचा संदर्भ घेतला जातो हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे की तो कसा घेतला जातो तर मग आता पहा की ज्या कोणत्या गटाकडे बहुमत आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही अशा परिस्थितीत कारण की आता भलेही आपल्याला असं पाहायला मिळत असलं की शिंदे गटाकडे बहुमत आहे कातर तर त्यांच्याकडे आमदार आहेत आणि खासदार आहेत तुलनेत उद्धव ठाकरे गटापेक्षा पण भलेही या ठिकाणी असं असलं तरीसुद्धा स्पष्टपणाने चित्र करता येत नाही कारण राज की राजकीय पक्षाची घटना पक्षांतर बंदी कायद्याखाली उद्धव ठाकरे गटाकडे आहे असं म्हटलं जातं तर अशावेळी निश्चितपणाने हे सांग सांगता येत नाही की स्पष्ट बहुमत नेमकं कोणत्या गटाकडे आहे तर मग अशा परिस्थितीत निवडणूक आयोग पक्षाचे चिन्ह काय करू शकते गोठवू शकते आणि म्हणून आता पक्षचिन्ह गोठवण्याची जी काही चर्चा आहे या शिवसेनेच्या बाबतीत ती पाहायला मिळते का पाहायला मिळते कारण की स्पष्ट असं चित्र या ठिकाणी लक्षात येत नाही की नेमकं कोणत्या गटाकडे अधिकाधिक बहुमत आहे या बहुमताचा विचार करत असताना केवळ खासदार किंवा के आमदारापुरता विचार न करता या ठिकाणी ग्राउंड लेवलवर किंवा स्थानिक पातळीवर सुद्धा नगर परिषदा नेमक्या कोणत्या गटाकडे आहेत ग्रामपंचायती नेमक्या कोणत्या गटाकडे आहेत किंवा एक प्रकारे बाकीच्या जे काही का महापालिका आहेत त्या नेमक्या कोणत्या गटाकडे आहेत अशा या सर्व अर्थाने या ठिकाणी ही सगळी जी काय किंवा गट नेत्याच्या पातळीवर किंवा जिल्हा प्रमुखांच्या पातळीवरचं जे काही स्वरूप नेमकं कोणत्या गटाकडे अधिकाधिक पातळीवर बहुमतादृष्टी आहे ह्या सगळ्या बाजू म्हणजे केवळ खासदार आमदार एवढ्यापुरतं न पाहता या सगळ्या बाजू या ठिकाणी कोणत्या गटाकडे अधिक कधी गोमतानी दिसून येतात त्याच्यावर हा निर्णय जो काय तो निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार असतो आणि म्हणून याचा जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी येईल याची शक्यता कमी वाटते असं अनेक राजकीय विश्लेषक म्हटलं जातंय की एक प्रकारे याबाबतचा निर्णय किंवा शिवसेना ने नेमकी कोणाची किंवा चिन्ह नेमकं कोणाचं याबाबतचा लवकरात लवकर निर्णय जो काय तो होऊ शकेल असं या ठिकाणी वाटत नाही तोपर्यंत या ठिकाणी जर का निवडणूक आयोगाकडून जर कोणती भूमिका घेतली गेली तर ती ही घेतली जाऊ शकेल की पक्ष चिन्ह जे काय ते गोठवलं जाऊ शकतं आणि म्हणून जेव्हा असं हे निश्चितपणे सांगता येत नाही अशा परिस्थितीत निवडणूक आयोग जे काय आहे ते वाद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत पक्षचिन्ह जे काय आहे ते गोठवू शकते आणि गटांना म्हणजे जे कोणी वाद करणारे गट आहेत दोन गट आहेत त्या गटांना नवीन नावांसह नोंदणी करण्यास किंवा उपसर्ग किंवा प्रत्यय जोडण्याची परवानगी देऊ शकते आणि त्या आधारे मग नवीन चिन्ह सुद्धा त्यांना प्रदान केली जाऊ शकतात म्हणजे एक लक्षात घ्या की पक्षचिन्ह गोठवल्यानंतरची जी काही पुढची प्रोसिजर आहे ती या पद्धतीने विचार घेतली जाऊ शकते की संबंधित गटांना नवीन नावासह नोंदणी करणं अपेक्षित आहे आणि एक प्रकारे प्रत्यय जोडण्याची परवानगी जी काय ती निवडणूक आयोगाकडून दिली जाऊ शकते निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाला वाटप केलेले प्रमाणित चिन्ह असते की जे निवडणूक आयोगाकडून दिलं गेलेलं प्रमाणित चिन्ह असतं प्रमाणित चिन्ह असं का म्हटलं गेलेलं आहे कारण की ते निवडणूक आयोगाकडून प्रमाणित केले गेलेलं आहे प्रसारित केले गेलेलं आहे त्यामुळे त्याला या ठिकाणी एक प्रकारे प्रमाणित असं म्हटलेलं आहे ते जसं आपल्याकडे कोणत्याही चलचित्रपटाला किंवा एक प्रकारे फिल्मला किंवा एक प्रकारे शॉर्ट फिल्मला वेगवेगळ्या आपल्या सेन्सॉर बोर्डाकडून या ठिकाणी प्रमाणित केलं जातं तसाच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की संबंधित जे काही चिन्ह आहे ते चिन्ह हे निवडणूक आयोगाकडून संबंधित राजकीय पक्षाला वाटप केलेलं प्रमाणित चिन्ह म्हणून समजलं जातं कारण की ते प्रमाणित केलेलं असतं हे चिन्ह का एक प्रकारे प्रमाणित केलेलं असतं या निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षाला तर त्या चिन्हाचा वापर करून प्रचार ते करू शकतील प्रचारादरम्यान ते चिन्ह वापरू शकतील हा त्या पाठिमागचा हेतू असतो आणि त्याबरोबर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर एमवर सुद्धा ते चिन्ह या ठिकाणी त्यांना दाखवता येऊ शकेल म्हणजे प्रचारादरम्यान हे चिन्ह त्यांना वापरता यावे आणि एमवर सुद्धा ते चिन्ह जे काय आहे ते दाखवता यावे या हेतूने या ठिकाणी हे जे काही प्रमाणित चिन्ह जे काय आहे ते निवडणूक आयोगाकडून संबंधित राजकीय पक्षाला प्रमाणित केलं जात असतं आणि मग या चिन्हाचा फायदा जो काय आहे तो या ठिकाणी मतदारांना सुद्धा होतो की जे कोणी मतदार या ठिकाणी आहे त्या मतदारांना या चिन्हाच्या आधारे आपला जो काय उमेदवार किंवा आपला जो काही पक्ष आहे त्याला मत जे काय ते देता येतं मतदान जे काय आहे ते करता येतं आणि म्हणून एक प्रकारे निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाला वाटप प्रमाणे चिन्ह असतं हे चिन्ह त्यांच्या प्रचारादरम्यान वापरतात आणि ईव्हीएमवर ते दाखवलं जातं आणि मतदार चिन्ह निवडतो आणि संबंधित पक्षाला मत देऊ शकतो तर या अर्थाने या राजकीय पक्षाच्या चिन्हाचं जे काही महत्त्व आहे किंवा आवश्यकता जी काय आहे ती निवडणूक आयोगाच्या प्रमाणित करण्यावर डिपेंड असते असं म्हणायला काही हरकत नाही त्यानंतर अशिक्षित लोकांना सुद्धा मतदान करता यावे की ज्यांना मत देताना पक्षाचे नाव वाचता येत नाही किंबहुना त्यांना एक प्रकारे आ... उमेदवाराचं नाव वाचता येत नाही तर अशा वेळेस त्यांना मतदान करण्याच्या सोयीसाठी हे जे काही चिन्ह आहे ते निश्चितपणाने फायद्याचं ठरू शकतं आणि त्यातून संबंधित राजकीय पक्षाची जी काही ओळख आहे का ती ओळख चिन्हाद्वारे मतदाराला होत असते म्हणजे आपल्याकडे चिन्ह वाटप किंवा चिन्हाचा वापर या मतदान प्रक्रियेमध्ये करण्यामागचा मुख्य हेतू याही अर्थाने तर सांगता येऊ शकेल की भारतातली बहुतांश जनता जी काय आहे की जी जेव्हा आपल्याकडे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुरुवातीला अशिक्षित होती आणि एक प्रकारे या अशिक्षित लोकांना उमेदवाराचं नाव पक्षाचं नाव वाचता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून निवडणूक चिन्हाद्वारे त्यांना त्यांची ओळख व्हावी या हेतूने सुद्धा हे, हे जे काही मतदान चिन्ह आहे ते आपल्याकडे निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षाने दिलं जात होतं एकोणीसशे साठच्या दशकात असे प्रस्तावित करण्यात आले होते की निवडणूक चिन्हांचे नियमन आरक्षण आणि वाटप संस्थेच्या कायद्याद्वारे म्हणजेच चिन्ह आदेशाद्वारे केले जावे संसदेच्या कायद्याद्वारे म्हणजेच चिन्ह आदेशाद्वारे केले जावे आणि म्हणूनच मग आपल्याकडे हा जो काही कायदा आहे निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्ट की जो संसदेद्वारा कायदा करून एक प्रकारे विचार घेतला गेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही हे कधी निश्चित केलं गेलं होतं तर एकोणीसशे साठच्या दशकामध्ये हे निश्चित केलं गेलं होतं की एक प्रकारे निवडणूक चिन्हांचे नियमन आरक्षण आणि वाटप संस्थेच्या कायद्याद्वारे म्हणजेच चिन्ह आदेशाद्वारे केले जावे आणि या अर्थाने एकोणीसशे हा जो काही कायदा आहे तो विचार घेतल्यावर आपल्याला पाहायला मिळतो मग निवडणूक आयोगाच्या मतानुसार राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक चिन्हे आरक्षण आणि वाटप ऑर्डर एकोणीसशे अडुसष्टच्या तरतुदींद्वारे नियंत्रित केली जाते म्हणजे संबंधित राजकीय पक्षांची मान्यता आणि निवडणूक चिन्ह कोणत्या कायद्याद्वारे नियंत्रित केलं जातं तर या कायदेद्वारेच नियंत्रित केलं जातं ज्याचा उल्लेख मी मगाशी सुद्धा केलेला आहे आणि इथंही केलेला आहे की निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप आदेश एकोणीसशे अडसष्टच्या तरतुदींच्या माध्यमातून संबंधित तर राजकीय पक्षाची मान्यता आणि निवडणूक चिन्ह जे काय आहे ते एक प्रकारे नियंत्रित केलं जातं आणि त्याप्रमाणे चिन्हांची वाटप सुद्धा या ठिकाणी केली जाते की कोणत्या राजकीय पक्षाला कोणतं चिन्ह द्यायचं याचाही विचार या कायद्यानुसार केला जातो निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप आदेश अडुसष्ट ऑर्डरच्या परिषद पंधरा अंतर्गत म्हणजे या कायद्याच्या परिषद कोण निवडणूक आयोग, आयोग। प्रतिस्पर्धी गट किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा करणाऱ्या विभागांमधील विवादांवर निर्णय घेऊ शकते म्हणजे आता पा की जो काही महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे गट आणि शिवसे शिंदे गट यांच्यातला जो वाद आहे तो वाद सोडवण्याच्या हेतूने निवडणूक आयोग या कायद्याच्या परिछद पंधरा अंतर्गत जे काही या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे नि निवडणूक चिन्हाच्या दाव्यावरूनचा त्या दृष्टीनातून निर्णय घेऊ शकते म्हणजे निवडणूक चिन्हाच्या बाबतचा जो काही निर्णय आहे तो घेत असताना हा या कायद्यातला हा एक प्रकारे परिचित पंधरामधला जो काही संदर्भ आहे तो खूप मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाला विचारात घ्यावा लागतो हे तरच आपल्याला स्पष्ट करता येईल त्यानंतर या आदेशानुसार कोणत्या तर निवडणूक चिन्ह आरक्षणा आणि वाटप आदेश एकोणीसशे अडुसष्ट नुसार विवाद किंवा विलिनीकरणाच्या मुद्द्यांवर विवाद किंवा विलिनीकरणाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा केवळ निवडणूक आयोगालाच अधिकार आहे केवळ निवडणूक आयोगालाच अधिकार आहे कि जो कोणता या ठिकाणी दोन गटांमधला विवाद कि आहे किंवा विलिनीकरणासंबंधीचा मुद्दा आहे अशाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार जो का आहे तो केवळ आणि केवळ निवडणूक आयोगालाच आहे हे या आदेशानुसार किंवा या कायद्यानुसार आपला स्पष्ट करता येऊ शकेल सुप्रीम कोर्टाने सुद्धा एकोणीशे एकाहत्तर मध्ये सादिक अली आणि अन्य, अन्य विरुद्ध निवडणूक आयोग या खटल्यामध्ये कोणत्या एकोणीसशे एकाहत्तरच्या साधिक अली आणि अन्य विरुद्ध निवडणूक आयोग या खटल्यामध्ये एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत निवडणूक आयोगाची वैधता कायम ठेवलेली आहे म्हणजे निवडणूक आयोगाला हा अधिकार आहे हे सरळ सरळ सुप्रीम कोर्टाने या खटल्यामध्ये सुद्धा वैधता या अर्थाने स्पष्ट केलेला आहे की संबंधित अधिकार हा जो काही अधिकार आहे तो निवडणूक आयोगालाच आहे या आदेशानुसार यालाही मान्यता यालाही वैध समजण्याचं जे काही धोरण आहे किंवा निर्णय जो काय आहे तो सुप्रीम कोर्टने साधिकाली आणि अन्य विरुद्ध निवडणूक आयोग या केसमध्ये पण दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाराला वैध म्हणून कायम ठेवलेलं आहे हेही आपल्याला स्पष्ट करता येईल मग आता निवडणूक आयोगासमोर प्रक्रिया कशी असते की जेव्हा या ठिकाणी अशा एकाच पक्षामधल्या दोन गटामध्ये निवडणूक चिन्हावरून किंवा नेमका पक्ष कुणाचा यावरून वाद उपस्थित होतो जसं महाराष्ट्रात आता उपस्थित झालेला आहे तर त्यावेळेस त्याची जी काही प्रोसिजर आहे किंवा ती प्रक्रिया जी काय आहे ती कशी चालते निवडणूक आयोगाच्या समोर कारण की निवडणूक आयोग इतर या ठिकाणी एक प्रकारे सुप्रीम कोर्टाप्रमाणेच भूमिका पार पाडत असतं असं म्हणायला काही हरकत नाही कारण की जसं सुप्रीम कोर्टामध्ये दोन गटांमध्ये वाद असतो दोन बाजूंमध्ये वाद असतो आणि तो सोडवण्याचं काम या ठिकाणी सुप्रीम कोर्ट किंवा आणि इतर अनेक प्रकारच्या न्यायिक व्यवस्थेच्या माध्यमातून केलं जातं तसंच या ठिकाणी निवडणूक आयोगाची भूमिका सुद्धा या पक्षाच्या अंतर्गत असणाऱ्या दोन गटामधल्या वादाच्या प्रश्नातून सांगता येऊ शकते तर मग ती कशी असते त्याची प्रोसिजर कशी असते याचाही याचा आढावा घेऊया जेव्हा एखाद्या राजकीय पक्षामध्ये फूट पडते आणि पक्षचिन्हाबद्दल वाद निर्माण होतो तेव्हा तो सोडवण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असतो एक गोष्ट या ठिकाणी ऑबियसली क्लिअर झालेली आहे ती कायद्याच्या आधारावर सुद्धा आणि आदेशाच्या आधारावर सुद्धा जसं मी मागाय म्हटलं की सुप्रीम कोर्टने सुद्धा त्याला वैध समजलेला आहे की हा अधिकार केवळ आणि केवळ निवडणूक आयोगाकडे आहे कोणता तर एखाद्या राजकीय पक्षामध्ये जर फूट पडलेली असेल तर, तर पक्ष चिन्हाबद्दल जो काही वाद निर्माण होतो तो सोडण्याचा अधिकार केवळ आणि केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असतो सिंबॉल प्रिझर्वेशन अँड रिझर्व्ह नाईनटीन सिक्स्टी नाईनच्या अधिनियमानुसार पक्षाच्या निवडणूक चिन्हाबद्दलचा वाद आयोगासमोर येतो म्हणजे आता पहा प्रोसिजर किंवा प्रक्रिया नेमकी कशी सुरू होती पहा की जो काही त्या दोन गटांमधला पक्षाच्या अंतर्गतला वाद आहे तो वाद कोणत्या अधिनियमानुसार निवडणूक आयोगासमोर येतो तर या अधिनियमानुसार की सिंबॉल प्रिझर्वेशन अँड रिझर्व नाईन्टीन सिक्स्टी नाईनच्या अधिनीनुसार पक्षाच्या निवडणूक चिन्हाबद्दलचा जो काही वाद आहे तो या निवडणूक आयोगासमोर येतो आणि मग या संदर्भातील वादामध्ये आयोग तोंडी पुरावा आणि प्रतिज्ञा पत्र पुरावा या आधारे निर्णय घेते तोंडी पुरावा आणि प्रतिज्ञापत्र पुरावा या संबंध आधारे निर्णय घेते आता ऑबियसली या ठिकाणी एक प्रकारे महाराष्ट्राच्या पातळीवर जर विचार जर केला तर शिंदे गटाकडे असणारे खासदार आमदार यांचा जर विचार जर केला विधिमंडळ पक्षाच्या दृष्टिकोनातून किंवा सौदी पातळीवरच्या असणाऱ्या पक्षाच्या दृष्टिकोनातून तर तो सरळ सरळ या ठिकाणी पुरावा आपल्याला पाहायला मिळतो पण प्रतिज्ञापत्राद्वारे सुद्धा असणारा पुरावा जो का आहे तोही खूप महत्वाचा आहे कारण की अनेक ग्राउंड लेवलवर किंवा स्थानिक पातळीवरचे असणारे गट नेते किंवा जिल्हा प्रमुख किंवा मी मागाशी म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणत्या गटाची अधिकाधिक सत्ता आहे किंवा कोणत्या गटाचा अधिकाधिक समर्थन आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा पाहत असताना प्रतिज्ञापत्राचा पुरावा जो का आहे तो खूप महत्त्वपूर्ण ठरतो आणि म्हणून तोंडी पुरावा आणि प्रतिज्ञापत्र पुरावा या आधारे निवडणूक आयोगाला याबाबतचा वाद जो का आहे तो सोडावा लागतो साधारणपणे ज्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली असते ज्या राजकीय पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली असते त्या पक्षाची घटना आयोगाकडे रजिस्टर झालेली असते पा इथं पुन्हा एकदा संदर्भ येतो तो पक्षांतरबंदी कायद्याच्या दृष्टिकोनातूनचा जसं मी मागाशी म्हटलं होतं की पक्षांतरबंदी कायद्यामध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन शब्दांचा उल्लेख केला गेलेला आहे भारतीय घटनेच्या स्तरावर सुद्धा परशिष्ट दहामध्ये पण राजकीय पक्षाचं महत्व हे कशा तसं वाटतं तर त्या राजकीय पक्षाची जी काही घटना आहे अधिकृत जी काही घटना आहे की जी निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली असते आणि मग सध्याच्या दृष्टीने विचार जर केला तर महाराष्ट्राच्या पातळीवर उद्धव ठाकरे गटाची जी काही राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेची घटना आहे ती निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली आहे तशी शिंदे गटाची घटना आहे असं म्हणता येणार नाही कारण की शिंदे गट हा कुठून बाहेर पडलेला गट आहे असं आपल्याला म्हणता येईल तर एक प्रकारे या ठिकाणी या शिवसेना पक्षाची घटना या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली आहे हे इथं सिद्ध होतं त्यानुसार त्या राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळत असते म्हणजे एक प्रकारे निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे जे काही चिन्ह शिवसेनेला प्राप्त झालेलं आहे ते या कारणास्तव प्राप्त झालेला आहे की संबंधित शिवसेनेची जी काही घटना आहे ती निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने या शिवसेना या पक्षाला अधिकृत असं धनुष्यबाण हे चिन्ह आहे ते दिलेलं आहे हे आपलं स्पष्ट करता येईल कारण की संबंधित राजकीय पक्षाला तेव्हाच अधिकृत चिन्ह मिळू शकतं जेव्हा या ठिकाणी एक प्रकारे त्यांची घटना त्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली असेल मात्र त्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाबद्दल जेव्हा दोन गट दावा करत असतील कोणत्या राजकीय पक्षाच्या चिन्हाबद्दल तर ज्यांची घटना निवडणूक आयोगाकडे रजिस्टर झालेली आहे आणि निवडणूक आयोगाकडून त्याला अधिकृत असं चिन्ह दिलं गेलेलं आहे अशाच राजकीय पक्षाबद्दल जर या ठिकाणी निवडणूक चिन्हाच्या रुणातून दोन गट दावा करत असतील तर आयोगाला हे ठरवावं लागेल की तो पक्ष म्हणजे म्हणजे आता आपण शिवसेनेचा विचार करूया की तो पक्ष म्हणजे कोणाच्या ताब्यात आहे तो पक्ष म्हणजे शिवसेना महाराष्ट्राच्या पातळीवर विचार तो नेमका कुणाच्या ताब्यात आहे तो शिंदे गटाच्या ताब्यात आहे का उद्धव ठाकरे गटाच्या ताब्यात ता आहे हे कुणाला ठरावं लागतं तर एक प्रकारे निवडणूक आयोगाला हे ठरावं लागेल की नेमका हा पक्ष जो का आहे तो कोणाच्या ता ताब्यात आहे पक्ष कोणाच्या ताब्यात आहे हे ठरवताना पक्षाची अधिकृत घटना संबंधित राजकीय पक्षाची अधिकृत घटना आणि त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे निवडून आलेल्या आमदार खासदारांची संख्या लक्षात घेतली जाते माता पा की पक्ष कोणाच्या ताब्यात आहे हे ठरवताना संबंधित शिवसेना हा पक्ष जेव्हा पुढच्या घेतो तेव्हा तो, तो पक्ष नेमकं कोणाच्या ताब्यात आहे हे ठरवताना पक्षाची अधिकृत घटना याचा पहिल्यांदा विचार केला जाईल त्यानंतर त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी म्हणजे जे कमते या ठिकाणी पक्षाच्या पातळीवरचे हो स्थानिक पातळीवरचे हो पदाधिकारी असतील त्यांचाही विचार करावा लागेल एवढंच नव्हे तर त्याचप्रमाणे निवडून आलेल्या त्या राजकीय पक्षा निवडून आलेल्या आमदार खासदारांची संख्या सुद्धा लक्षात घेतली जाते म्हणजे या सर्व बाजू लक्षात घेऊनच या पक्ष कोणाच्या ताब्यात आहे याचा निर्णय जो काय तो निवडणूक आयोगाला विचार घ्यावा लागत असतो तसेच राज्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या नेमका कोणाच्या ताब्यात आहेत याचा देखील पुरावा पाहिला जातो म्हणजे पा की पक्षाचे पदाधिकारी की जे स्थानिक पातळीवर अधिकारी गटनेता जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख किंवा गाव पातळीवर असणारे ज्यांचे कार्यकर्ते या सर्व अर्थाने असणारी जी काही पदाधिकारी रचना आहे ती किंवा त्यांच्या पक्षातर्फे निवडून आलेले आमदार खासदार आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये च्या पातळीवर जर विचार के केला तर संबंधित राजकीय पक्षाच्या गटामध्ये कोणत्या पातळीवर कुणाच्या ताब्यात त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याचाही पुरावा या ठिकाणी पुरा पाहिला जातो म्हणजे या सर्व गोष्टींचा आधार घेऊनच निवडणूक आयोगाला या चिन्हाबाबतचा किंवा पक्ष नेमका कोणाच्या ताब्यात आहे याचा निर्णय घेणं हे आवश्यक असतं किंवा अपेक्षित असतं इथं कोणत्याही पातळीवर निवडणूक आयोगाला घाई गडबडीने निर्णय देता येऊ शकत नाही किंवा आता काही कालावधीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर धनुष्यबाण हे नेमकं चिन्ह कोणाला आहे आणि शिवसेना नेमकी ने कोणाची आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला लवकर सांगावं निवडणूक आयोगावर लवकर सांगावं असं बंधन नाही निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने काल मर्यादेचं बंधन नाही कारण की निवडणूक आयोग याबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थितशीर पद्धतीने आणि कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी गोळा केल्याशिवाय आणि त्याची पूर्ण चाचपणी केल्याशिवाय त्याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही कारण की शेवटी या निवडणूक आयोगाला याबाबतचं उत्तर जर का या कोणत्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केलं गेलं तर तिथं देणं अपेक्षित असतं तिथं द्यावं लागतं आणि मग अशा निवडणूक आयोगाला जर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असं काही म्हणणं मांडायचं असेल किंवा आपली बाजू मांडायची असेल तर कायदेशीर बाजू सगळ्या परिपूर्ण असणं गरजेचं असतं आणि म्हणून निवडणूक आयोगाला अशा बाबतीचं जे काही लवकरात लवकर निर्णय आहे ते निर्णय देणं हे बंधनकारक नसतं याची संपूर्ण कायदेशीर बाजू तपासूनच निवडणूक आयोगाचा हो जो काही निर्णय आहे तो विचार घेतला जात असतो मग तोपर्यंत या ठिकाणी निवडणूक आल्या म्हणून या दोन गटांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही तो आहे का तर आहे तोपर्यंत या ठिकाणी एक प्रकारे जे काही मूळ चिन्ह आहे जसं आता शिवसेनेचं दनुष्यबान हे जे काही चिन्ह आहे ते आपलं सांगता येईल तर ते मूळ चिन्ह जे आहे ते या ठिकाणी गोठवलं जातं आणि या दोन गटांना नवीन चिन्ह जे काय आहे ते नवीन नोंदणीनुसार प्रदान केलं जातं आणि तोपर्यंत या ठिकाणी ते त्या चिन्हानुसार जी काही निवडणूक आहे ती निवडणूक लढवू शकतात मग जेव्हा त्याबाबतचा निर्णय जो काय तो अंतिम निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल त्यावेळेस मग ते ठरवणार की नेमकं तो पक्ष कुणाचा किंवा एक प्रकारे ते चिन्ह कोणाचं आणि म्हणून एक प्रकारे या सबंध प्रोसिजरमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका मी वारंवार जे म्हणतोय की निवडणूक आयोगाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे यासाठीच आहे कारण की निवडणूक का आयोगाला सर्व प्रकारच्या कायदेशीर बाजू आणि सर्व प्रकारच्या स्थानिक पातळीपासूनचे सबंध जे काही घटक आहेत ते विचार घ्यावे लागतात आणि मगच त्याबाबतचा जो काही निर्णय आहे किंवा जो वाद आहे तो सोडावा लागतो हे आपण इथं येईल निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेत तेव्हा त्यांचा किंवा निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो अंतिम असतो निवडणूक चिन्ह कोणाला चिन् द्यायचे याचा निर्णय निवडणूक आयोग घेते तेव्हा निवडणूक आयोगाचा निर्णय जो का आहे तो अंतिम असतो अंतिम असतो म्हणजे याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येत नाहीये का तर मी उल्लेख पुन्हा केलेला आहे पहा की अर्थात या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते पण भलेही सर्वोच्च न्यायालयात जरी दाद मागता येत असली तरी सुद्धा सर्वसाधारणपणे अशा निवडणूक चिन्हा संदर्भात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करीत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी जी काही शिवसेना आणि शिंदे गटाचा जो काही वाद आहे तो सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या पातळीवर चालू असताना सुद्धा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्हाच्या किंवा शिवसेना नेमकी गुणाची याबाबतचा वाद पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून विचार घेतला जावा आणि नंतरच मग या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर त्याचा विचार केला जाईल असं जे काही आता कालपर्वाच्या सुनावणीमध्ये म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष आता जे आहे ते लागलेलं आहे हे तर आपल्याला स्पष्ट करता येईल मग भलेही या ठिकाणी या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात जरी मागता येत असली तरी सुद्धा सर्वसाधारणपणे अशा निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही कारण की शेवटी तो घटनात्मक यंत्रणा असणाऱ्या निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेचा भाग आहे अधिकार क्षेत्राचा भाग आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेमध्ये किंवा एक प्रकारे अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप शक्यतो करत नाही हे आपल्याला स्पष्ट करता येईल आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे असं अपील केलेलं असलं तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचा हस्तक्षेप करण्यास टाळतं किंवा करीत नाही मग म्हणजेच काय तर निवडणूक आयोगाचा निर्णय हा अंतिम असेल म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर सर्वोच्च न्यायालय शक्यतो या ठिकाणी हस्तक्षेप करण्याचं टाळतं तर याचा अर्थ असा होतो सरळ सरळ की निवडणूक नियोग आयोगाचा निर्णय बाबतीत अंतिम असेल किंवा अंतिम असतो आणि त्याविरोधात न्यायालयीन लढाईची दारे उघडी जरी असली तरी निर्णय बदलला जाण्याची शक्यता ही कमी असते निर्णय बदलला जाण्याची शक्यता ही खूप कमी असते म्हणजे भलेही अशा प्रकारची न्यायालयीन लढाईची दारं उघडी असली सर्वोच्च न्यायालयात जाता येत असलं तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप होऊ शकत नाही किंवा होत नाही त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय बदलण्याची शक्यता ही खूप कमी असते हे आपल्याला स्पष्ट करता येईल त्यामुळे अशा प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते हे या कारणास्तोच या ठिकाणी मी वारंवार म्हणतोय त्यानंतर या संबंध पार्श्वभूमीच्या आधारभाता नेमके कोणते प्रश्न तयार होतात हाही भाग महत्वाचा इथं आपल्याला पाहणं अपेक्षित आहे विशेषतः महाराष्ट्राच्या आस्पेक्टने आपण जर पाहिलं किंवा शिवसेनेच्या आस्पेक्टने जर आपण पाहिलं तर नेमके कोणते प्रश्न ने? या ठिकाणी तांत्रिक आणि राजकीय दृष्टातून निर्माण होतात हेही इथं आपण पाहूया या सबंत पार्श्वीच्या आधारावर म्हणजे जे काय आतापर्यंत आपण पूर्ण पार्श्वभूमी पाहिलेली आहे मागच्या वर्णनातून त्या पार्श्वीच्या आधारावर नेमके कोणते प्रश्न तयार होतात तर प्रश्न म्हणजे कोणते तर राज्यघटनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मूळ राजकीय पक्ष की जो उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि विधिमंडळ पक्ष की जो शिंदे गटाकडे आहे जसा मी एक प्रकारे उल्लेख मगाशीही केला होता की बन पक्षांतरबंदी कायद्याचा जो काही दहाव्या परिशिष्टाच्या दृष्टीनं तो उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये केला गेला आहे त्या दृष्टीने जर पाहिलं तर एक प्रकारे मूळ राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे आहे कारण की त्या शिवसेनेची अधिकृत घटना रजिस्टर झालेली आहे निवडणूक आयोगाकडे तो पक्ष उद्धव ठाकरेंकडे आहे आणि जो काय विधिमंडळ पक्ष आहे म्हणजे विधीमंडळातलं असणारं बहुमत किंवा आमदार आणि खासदारांचा जर विचार जर केला तर तो, तो शिंदे गटाकडे अधिकाधिक असलेला आपल्याला पाहायला मिळतं तर त्या दृष्टीने पाहिलं तर पक्षांतर बंदी कायदा हा मूळ राजकीय पक्षाला लागू होतो जो काही घटनेतला दहाव्या प्रशिष्टाच्या दृष्टीतून असणारा उल्लेख आहे त्याचा विचार करता पक्षांतर बंदी कायदा हा मूळ राजकीय पक्षाला लागू होतो मूळ राजकीय पक्ष कुणाकडे आहे उद्धव ठाकरे गटाकडे आहे तर अशा वेळेस या ठिकाणी तो मूळ राजकीय पक्षाला लागू होतो तर शिंदे गट पक्षांतरबंदी कायद्याने अपात्र ठरणार का हा प्रश्न निर्माण होतो म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आणि राज्यघटनेतल्या दहाव्या परिषदेच्या दृष्टीतून जर विचार केला तर या ठिकाणी पक्षांतरबंदी कायदा हा मूळ राजकीय पक्षाला लागू होतो या कारणामुळे या ठिकाणी शिंदे गट पक्षांतरबंदी कायद्याने अपात्र ठरणार का हा प्रश्न इथं तयार होतो म्हणून हा एक प्रश्न पहिल्यांदा विचार घेतलेला आहे आणि दुसरा प्रश्न कोणता की निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याचा निर्णय दिला तर याचा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटावर काय परिणाम होऊ शकतो हा दुसरा प्रश्न कारण की जर का या ठिकाणी हे जे काही चिन्ह आहे ते गोठवण्याचा निर्णय आता चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्याची वेळ का आलेली आहे कारण की या दोन गटामध्ये असणारा वाद आणि हा वाद लवकरात लवकर मिटू शकत नाही कारण की याबाबतची सबंध चाचपणी करण्यासाठी निवडणूक आयोगाला बराच वेळ लागणार आहे जसं मी मागाशी म्हटलं की स्थानिक पातळीपासून सर्व प्रकारची माहिती पदाधिकाऱ्यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नेमकं कोणत्या गटाकडे कोणाच्या ताब्यात आहेत याबाबतची माहिती खासदार आमदारांच्या बाबतीचे पुरावे हे सगळे गोळा करून याबाबतचा निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागणार आहे तो बराच म्हणजे चार ते पाच महिन्यांचा कालावधी सुद्धा त्याच्यामध्ये शकतो असं राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे तर या पाठीवर या ठिकाणी चार ते पाच महिने या ठिकाणी या पक्षांना मग निवडणूक लढवता येणार नाही का तर मग निवडणूक लढवता येणार पण ती या चिन्हाच्या आधारात लढवता येईल याची शाश्वती खूप कमी आहे आणि म्हणून अशा वेळेस या, या ठिकाणी एक प्रकारे शिवसेनेचं जे काही चिन्ह आहे ते गोठवण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाकडून घेतला जाऊ शकतो असं म्हणायला वाव वा आहे आणि मग अशा वेळेस त्या बाबतचा जो राजकीय परिणाम आहे तो राजकीय परिणाम जो काय आहे तो या ठिकाणी उद्धव ठाकरे गटावर आणि शिंदे गटावर काय होऊ शकतो या अर्थाने हा प्रश्न आहे म्हणजे याचा संदर्भ जो आहे या प्रश्नाचा संदर्भ जो आहे तो राजकीय आहे आणि घटनेच्या पातळीवरचा जो काही संदर्भ आहे तो आहे तांत्रिक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तांत्रिक आणि राजकीय प्रश्न निर्माण होतात असा उल्लेख केलेला आहे की घटनेच्या पातळीवरचा प्रश्न जो काय तो तांत्रिक आहे आणि हा जो प्रश्न आहे तो राजकीय आहे वरील दोन्ही प्रश्नांचा विचार करता पहिल्या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाला पक्षांतरबंदी कायद्यानुसार विचार घ्यावा लागेल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला या तांत्रिक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पक्षांतरबंदी कायद्याच्या आधारावर विचार घ्यावं लागेल कारण की शेवटी या तांत्रिक प्रश्नाचा संबंध कशाशी आहे तर घटनेशी आहे राज्य घटनेशी आहे घटनेतल्या दहाव्या प्रिष्ठाशी संबंध आहे आणि आपल्याकडे ऑब्व्हियसली सर्वोच्च न्यायालय जे काय ते घटनेचा अर्थ लावतं आणि त्यामुळे याबाबतचा जो काही उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर, का उत्तर जे काय आहे ते सर्वोच्च न्यायालयाला बंदी कायद्यानुसार विचारात घ्यावं लागणार आहे तर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे या राजकीय पातळीच्या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते रजिस्ट्रेशन ऑफ सिंबॉल ऍक्ट आणि एकोणीसशे अडुसष्टच्या इलेक्ट्रोल सिंबॉल नियमानुसार निवडणूक आयोगाच्या विचारात घ्यावं लागेल म्हणजे याबाबतच्या निर्णयाचा जो अधिकार आहे तो ऑब्व्हियसली या ठिकाणी निवडणूक आयोगाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण की शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याचा निर्णय हे कोण घेणार आहे निवडणूक आयोग घेणार आहे आणि तो या ठिकाणी या कायद्याच्या आधारावर हो किंवा आदेशाच्या आधारावर हो या ठिकाणी घेणार आहे त्यामुळे एक एका प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगाकडून मिळणार आहे आणि एका प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडून तांत्रिक आधारावर मिळणार आहे आणि मग या दोन्ही प्रश्नांच्या रुष्णातून आगामी कालखंडातली असणारी शिवसेना पक्षाची वाटचाल जी काय आहे ती आपल्याला सांगता येऊ शकेल मग भारता आता भारतामध्ये अशी पक्ष गोठवण्याची अगोदरच्या कालखंडामध्ये म्हणजे आता महाराष्ट्रात हा प्रश्न गाजतोय म्हणून या ठिकाणी आपण त्याची चर्चा करतोय पण या आधीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारची उदाहरणं पाहायला मिळालेली आहेत का की ज्यांच्या बाबतीत पक्षचिन्ह गोठवण्याची प्रोसेस निवडणूक आयोगाकडून झालेली आहे तर अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील अलीकडच्या कालखंडात जर सांगत झालं तर आपण या ठिकाणी अनेक उदाहरणं देऊ शकतो मग ते अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष जो आहे उत्तर प्रदेशमधला त्यांच्याही बाबतीत ते सांगता येऊ शकेल किंवा चंद्रबाबू नायडू यांच्या बाबतीत सुद्धा आंध्रमध्ये ते सांगता येऊ शकेल Uh, किंवा एक प्रकारे या ठिकाणी uh, इतरही घटक राज्यामध्ये अशी जी काही अनेक प्रकरणं आहेत ती अलीकडच्या कालखंडामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळतील पण भारतातले जे काही मुख्य राजकीय पक्ष जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावरती असं काही घडलेलं आहे का पक्षचिन्ह गोठवण्याचा प्रकार त्याचाही संदर्भ आपण त्याच्यात थोडक्यात घेऊया तर त्यामध्ये पहिल्यांदा मी उल्लेख करतोय काँग्रेस पक्षाचा की एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये पहिल्यांदा फूट पडली जेव्हा इंदिरा गांधी यांचा सक्रिय राजकारणाच्या रोषणातून या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या पातळीवर विचार पुढे आलेला होता की मुना पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर जेव्हा एक प्रकारे इंदिरा गांधी यांचं नेतृत्व अधिकाधिक पुढे येऊ लागलेलं होतं आणि सक्रिय राजकारणात त्यांचा असणारा सहभाग जो काय तो वाढत आला होता तेव्हाच या ठिकाणी काँग्रेसच्या पातळीवर पहिल्यांदा फूट पडली जी एकोणीशे एकोणसत्तरमध्ये तर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये हवा जो काय तो राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या दृष्टीनंतून या ठिकाणी अधिकाधिक गाजला होता आणि त्यातून दोन गट तयार झाले होते सिं सिंडिकेट गट आणि इंडिकेट गट असे काँग्रेसमध्ये दोन गट तयार झालेले होते आणि मग तत्कालीन जे काही काँग्रेसचे अध्यक्ष का होते एस निजलिंगाप्पा यांच्या माध्यमातून इंदिरा गांधींच्या पाठीवरची भूमिका अशी घेतली गेली की इंदिरा गांधींना पक्षातून हकललं गेलेलं होतं आणि त्यांची हकल हाकलपट्टी जी काय ती करण्यात आली होती आणि मग यानंतर इंदिरा गांधींनी काँग्रेस आरची स्थापना केली म्हणजे दुसऱ्या काँग्रेसमधल्याच एका गटाची स्थापना केली की ज्या गटाला नाव होतं काँग्रेस आर यावेळेस निवडणूक आयोगाने काँग्रेस आर आणि काँग्रेस ओ म्हणजे इंदिरा गांधी यांची काँग्रेस काँग्रेस आर म्हणून ओळखली जाऊ लागली आणि जो दुसरा गट होता की जो या ठिकाणी काँग्रेस ओ या अर्थाने ओळखला जाऊ लागला या दोन्ही काँग्रेसच्या गटांना प्रत्येकी तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाने दिला होता निवडणूक आयोगाने या दोन्ही प्रकारच्या गटांना प्रत्येकी तीन चिन्हांचा जो काही पर्याय आहे तो दिला होता मग यापैकी एक चिन्हाची निवड दोन्ही पक्षांना करायची होती म्हणजे या तीन चिन्हांपैकी एक चिन्हाची निवड जी काय या दोन्ही गटांना या ठिकाणी करायची होती मग यावेळेस काँग्रेस आरला वासरू हे चिन्ह मिळाली म्हणजे इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला आरला जे काय आहे ते चिन्ह काय मिळाले गायवासरू आणि काँग्रेस ओ ला नांगरधारी शेतकरी हे चिन्ह देण्यात आले होते गायवासरू हे एक प्रकारे या ठिकाणी इंदिरा गांधींच्या काँग्रेस आरला चिन्ह मिळालं आणि काँग्रेस ला, ला, ला नागरधारी शेतकरी हे चिन्ह देण्यात आले बहुतांश विद्यार्थ्यांना कदाचित हे माहिती नसेल की काँग्रेसने एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बैलजोडी या चिन्हाच्या आधारावर या ठिकाणी आपली जी काही निवडणूक आहे ती लढवलेली होती आणि म्हणून काँग्रेसचं पहिलं चिन्ह सर्वात पहिल्यांदाच चिन्ह जे होतं ते होतं बैल बैलजोडी नंतर ते झालं गायवासरू आणि नंतर ते झालं या ठिकाणी हाताचा पंजा तर एक लक्षात घ्या की एकोणीसशे बावनच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने काँग्रेस पक्षाचे चिन्ह ने नेमकं काय होतं असाही प्रश्न विधिमंडळ एक असिस्टंटच्या एक्झाममध्ये आयोगाने विचारलेला आहे त्यामुळे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे महत्वापा की काँग्रेस हा भारतीय राजकारणातील सर्वात जुना पक्ष आहे आणि काँग्रेसने स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या सर्व निवडणुकीत बैल जोडी हे आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह स्वीकारलेलं होतं आणि एकोणीसशे एकोणसत्तरच्या फुटीनंतर म्हणजे पहिली फूट जेव्हा एकोणीशे एकोणसत्तरमध्ये पडली काँग्रेस आर आणि काँग्रेस ओच्या स्वरूपात तर या बैलजोडी चिन्ह जे का काय ते निवडणूक आयोगाने गोठविले होते का तर हा वाद काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेस ओ आणि काँग्रेस आर या दोन गटामध्ये पाहायला मिळाला आणि म्हणून बैलजोडी हे चिन्ह निवडणूक आयोगाला तत्कालीन कालखंडामध्ये गोठवावं लागलं आणि त्यावेळेस त्यांनी गोठवले होते आणि एक प्रकारे यामुळे काँग्रेसने इंदिरा गांधींच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात गाय वासरून हे चिन्ह वापरून निवडणूक लढवलेली होती नाईनटीन सिक्स्टी नाईन नंतर त्यानंतर एकोणीशे ऐंशीमध्ये काँग्रेसमध्ये जेव्हा दुसऱ्यांदा फूट पडली दुसऱ्यांदा मोठी फूट या ठिकाणी काँग्रेसमध्ये पडली होती जी के कामराज यांच्या एक प्रकारे गटाच्या माध्यमातून पडलेली होती असं मला काही हरकत नाही कारण की पहिल्यांदा एस निजलिंगाप्पा यांच्या माध्यमातून एक प्रकारे इंदिरा गांधींची काँग्रेस पक्षातून केलेली हकलपट्टी आणि नंतर मग के कामराज यांच्या बंडामुळे झालेली काँग्रेसची मधली जी काय फूट आहे त्याचाही संदर्भ आपण घेऊ शकतो तर जेव्हा दुसऱ्यांदा ही जी काही फूट पडली तेव्हा फूट पडल्यानंतर गाय वासरू हे जे काय चिन्ह होतं काँग्रेस इंदिरा गांधी काँग्रेसचं तर हे काँग्रेसचं जे काही गायस्त्रू हे चिन्ह आहे ते पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने गोठविले आणि इंदिरा काँग्रेसला या ठिकाणी हाताचा पंजा हाताचा पंजा हे जे काही निवडणूक चिन्ह आहे ते स्वीकारावं लागलं ला होतं की जे आजही कायम आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये काँग्रेसमध्ये जेव्हा दुसरी फूट पडली तेव्हा गायस््रू हेही चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविलं आणि एक प्रकारे इंदिरा काँग्रेसने हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह स्वीकारलं मग सध्या काँग्रेसचे चिन्ह जे काय ते हाताचा पंजा हेच आपल्याला पाहायला मिळतं पण भले हे हाताचं पंजा चिन्ह असलं तरी एक आणखीन एक गोष्ट आपण इथं माहिती करून घेणार आहोत की जी सहसा विद्यार्थ्यांना माहिती नसते ती म्हणजे कोणते की सुरुवातीला भले हे पंजा हे चिन्ह असलं तरी सुरुवातीला कामगार नेते आर एस रुईकर आर एस रुईकर यांच्या नेतृत्वाखालील फॉरवर्ड ब्लॉकचे चिन्ह काय होते तर हाताचा पंजा हेच चिन्ह होते मात्र या हाताच्या पंजामध्ये म्हणजे आर एस रोहिकर यांच्या फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हामध्ये आणि काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हामध्ये थोडासा तपशीलवार फरक जो का तो आपल्याला सांगता येतो तो कोणता तर या दोन्ही चिन्हामध्ये म्हणजे एक प्रकारे फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या चिन्हामध्ये आणि काँग्रेसच्या हाताचा पंजा या चिन्हामध्ये काय फरक होता हे थोडक्यात आपण पाहूया की यातील तपशीलवार फरक म्हणजे काय तर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हातील हाताच्या पंजाची बोटे एकमेकास चिकटलेली असून फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हातल्या हाताच्या पंजातील बोटामध्ये अंतर होते कशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर आता पहा की इथं जर आपण पाहिलं सिन्स नाईन्टीन एटी तर काँग्रेस पक्षाच्या चिन्हामध्ये हाताचा पंजाय जो आहे पाहायला आहे त्याच्यामध्ये हाताची जी काही बोटं आहेत ते एकमेकाला चिकटलेली आहेत आणि आजही ते आपल्या त्याच पद्धतीने त्या चिन्हामध्ये पाहायला मिळतात की पंजाची बोटे हे एकमेकास चिकटलेली असून फॉरवर्ड ब्लॉकच्या चिन्हातल्या पातळीवर जर विचार केला तर हाताच्या पंजातील बोटांमध्ये अंतर होते किंवा अंतर पाहायला मिळत होते हे आपलं सांगता येईल तर हा फरक जो काय आहे तो आर एस रोईकर यांच्या फॉरवर्ड ब्लॉकच्या पक्षाच्या चिन्हामध्ये आणि आजच्या काँग्रेसच्या निवडणूक चिन्हामध्ये आपला पाहायला मिळतो तर सुरुवातीला एकोणीसशे बावन्न एकोणीशे एकोणसत्तर बैलजोडी हे चिन्ह होतं काँग्रेसचं त्यानंतर एकोणीशे एकोणसत्तर एकोणीशे ऐंशी च्या कालखंडामध्ये गायवासरू आणि मग एकोणीसशे ऐंशी नंतर आज पावेत तो हे चिन्ह काँग्रेसचा आहे हाताचा पंजा त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आपल्याला थोडक्यात तोल्ले करता येईल की इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लागू लागू केलेली होती तेव्हा एकोणीशे सत्त्यात्तरमध्ये मध्ये सत्तेत आलेल्या जनता पार्टीची चिन्ह नांगरधारी शेतकरी होते कारण की भारतातलं पहिलं अँटी काँग्रेस गव्हर्नमेंट जर कोणतं भारतामध्ये अस्तित्व आलेलं असेल किंवा काँग्रेस विरोधी गव्हर्नमेंट पहिल्यांदा कधी अस्तित्वात आलेलं असेल तर एकोणीशे सत्यात्तरमध्ये मोराजी देसाई जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा जनता पक्षाच्या किंवा जनता पार्टीच्या रूपाने भारतातलं पहिलं काँग्रेस विरहित जे काही सरकार आहे ते पहिल्यांदा अस्तित्वात आलेलं होतं भारताच्या अंतर्गत तर त्यावेळेस या जनता पक्षाचं जे काही चिन्ह आहे ते नांगरधारी शेतकरी होते आता पहा की मागाशी सुद्धा मी या ठिकाणी जो उल्लेख केला होता की एक प्रकारे काँग्रेस ओला जे काही चिन्ह आहे ते नांगरधारी शेतकरी पाजर होतं तर हाच काँग्रेस ओ जो पक्ष आहे तो पुढे चालून या ठिकाणी जनता पार्टीचा पाठ झालेला होता किंवा भाग झालेला होता जनता पक्षाच्या बाबतचा भाग झाला होता कारण जनता पक्ष जो का आहे तो काँग्रेस ओ किंवा भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय लोकदल किंवा एक प्रकारे या ठिकाणी समाजवादी पक्ष के जो जयप्रकाश नारायण यांचा होता तर या अशा चार ते पाच राजकीय पक्षांच्या पातीवर या ठिकाणी एकत्र येऊन हा जो काही या ठिकाणी जनता पार्टी किंवा जनता पक्ष जो काय आहे तो या ठिकाणी तयार झाला होता आणि मग त्या जनता पक्षाचं चिन्ह जे काय होतं ते नांगरधारी शेतकरी तर इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लागू केली होती तेव्हा एकोणीस सत्यात्तरमध्ये जी काही जनता पार्टी सत्तेवर आली त्यावेळेस त्यांचं चिन्ह होतं नांगरधारी शेतकरी आणि मग जनता पार्टीत विलीन झालेल्या भारतीय जनसंघाचे म्हणजे तत्कालीन भाजपचे आजच्या भाजपचे आणि तत्कालीन भारतीय जनसंघाचे म्हणजे पूर्वी भाजपला भारतीय जनसंघ या नावाने संबोधलं जात होतं तर एक प्रकारे तत्कालीन भारतीय जनसंघाचं जे काही चिन्ह आहे की जे जनता पार्टीचा भाग होते जसं मी मागाशी म्हटलं की जनता पार्टी राष्ट्रीय लोकदल किंवा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस ओ यांची मिळून तयार झालेली जनता पार्टी होती आणि या जनता पार्टीत विलीन झालेला हा जो काही भारतीय जनसंघ पक्ष होता त्या भारतीय जनसंघाचं चिन्ह जे होतं ते होतं पंथी पण हे सुद्धा निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं कारण की हा जो पक्ष आहे तो जनता पार्टीमध्ये विलीन झालेला असल्यामुळे हे चिन्ह गोठवण्यात आलं आणि पूर्ण जनता पार्टीचं पार्टी जे चिन्ह आहे ते काय झालं नांगरधारी शेतकरी तर भारतीय जनसंघाचे जे चिन्ह आहे ते गोठवण्यात आले पुढे जनता पार्टीत फूट पडली कधी नाईनटीन एटीला एकोणीसशे ऐंशीला जेव्हा मोरारजी देसाई एकोणीस सत्याहत्तर ते एकोणीशे एकोणऐंशी या काळात भारताचे पंतप्रधान राहिले एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी चौधरी चरणसिंग हे भारताचे पंतप्रधान होते आणि मग एक प्रकारे एकोणीसशे ऐंशीनंतर हा जो काही जनता पार्टी किंवा जनता पक्ष आहे तो फुटला किंवा त्याच्यात फूट पडली आणि त्यातून एक प्रकारे भारतीय जनता पक्षाची जी काही स्थापना आहे ती झाली म्हणजे जनता पार्टीतून फुट पडल्यावर स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्षाने किंवा पार्टीने कमळ कमळ हे जे काय चिन्ह आहे ते स्वीकारलं आणि या चिन्हाचा स्वीकार जो काय तो केला आणि जे काय नांगरधारी शेतकरी हे जे चिन्ह होतं जनता पार्टीचं ते पुन्हा एकदा गोठवण्यात आलं कारण की जनता पार्टी मध्ये फूट पडली होती म्हणून तर अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या पक्षाचा जो काही प्रवास आहे तो सांगता येईल की सुरुवातीला भारतीय जनसंघ नावाने जो काय या ठिकाणी भारतीय जनता पक्ष ओळखला जात होता तर त्या भारतीय जनसंघ पक्षाचं चिन्ह होतं पंक्ती एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जेव्हा हा भारतीय जनसंघ हा पक्ष जनता पार्टीमध्ये विलीन झाला होता तेव्हा जनता पार्टीचं जे काय चिन्ह आहे ते झालं होतं नांगरधारी शेतकरी आणि जेव्हा या जनता पार्टीतून भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी हे फूट पाडून बाहेर पडली तेव्हा भारतीय जनता पक्षाचं चिन्ह एकोणीसशे ऐंशीपासून पासून झालं कबळ की जे आज पावतो कायम आहे हे आपलं सांगता येईल त्यानंतर लोक जनशक्ती पक्ष हे अलीकडचं उदाहरण आपल्याला देता येईल के 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 की नुकतंच आपल्याला माहिती असेल किंवा काही दिवसांपूर्वी म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी निवडणुकींच्या दोन हजार एकोणीसच्या दरम्यानच आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याकडे बिहारमध्ये जे काही लोकप्रिय नेते होते रामविलास पासवान की ज्यांचा ज्यांचा पक्ष होता लोकजनशक्ती पक्ष तर असा हा जो काही लोकजनशक्ती पक्ष जो रामविलास पासवान यांचा होता की जे मोदी सरकारमध्ये मंत्रीसुद्धा होते तर अशा या लोकजनशक्ती पक्षाच्या बाबतीतसुद्धा चिन्ह गोठवण्याचा प्रकार जो काय तो पुढे आलेला होता मागच्या कालावधीमध्ये तर एक लक्षात घ्या की खासदार रामविलास पासवान यांच्या मृत्यू झाल्यानंतर एक प्रकारे त्यांचा मुलगा आणि एक प्रकारे काका पुतण्यातील असणारा वाद म्हणजे मुलगा आणि त्यांचे काका यांच्यातला असणारा जो काही वाद आहे तो अधिकाधिक वाढला या पक्षाच्या मालकीवरून म्हणा किंवा पक्षचिन्हाच्या मालकीवरून आणि मग एक प्रकारे वादा या वादात अखेर जनशक्ती पक्षाचे जे काही तुकडे आहेत ते तुकडे झाले आणि मग त्यावेळेस निवडणूक आयोगाने या लोकजनशक्ती पक्षाचं जे काही चिन्ह होतं बंगला हे चिन्ह सुद्धा या ठिकाणी गोठवलेलं आपल्याला पाहायला मिळेल की जे दोन हजार एकोणावीसच्या स्तरावर याचा संदर्भ जो काय आपण स्पष्ट करता येईल तर दोन हजार एकोणावीस वीसच्या कालखंडामध्ये हा संदर्भ जो काय हो तो आपल्याला सांगता येऊ शकतो की कायदेशीर वादामध्ये या पक्षाचं जे काही बंगला हे चिन्ह आहे ते गोठवण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिलेला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की जो महाराष्ट्रातला एक महत्वपूर्ण असा पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून सुद्धा ओळखला होतो तर त्यांच्याही बाबतीत हा चिन्हाचा वाद जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो तो कसा की जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला झाली होती तर त्यावेळेस या निवडणूक चिन्हाचा वाद जो काय तो पुढे आला होता तो कसा पहा की समाजवादी काँग्रेस नावाचा एक पक्ष होता तत्कालीन काल कालखंडामध्ये की ज्यांचे चिन्ह होते चरखा समाजवादी पक्ष की ज्यांचं चिन्ह होतं चरखा आणि हा पक्ष शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची दहा जून एकोणीशे नव्याण्णवला स्थापना केली तेव्हा त्यात विलीन झाला कोणता पक्ष समाजवादी काँग्रेस हा पक्ष की ज्याचं चिन्ह होतं चरखा की जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर या पक्षात विलीन झाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि मग हे विलिक विलिनीकरण करण्यामागचा जो हेतू होता किंवा उद्देश होता तो काय होता तर या समाजवादी काँग्रेस पक्षाचं जे काही चिन्ह आहे चरखा हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे उद्देश काय होता तर समाजवादी पक्षाचं जे काही चिन्ह आहे चरखा हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे हा उद्देश त्या पाठीमागचा होता हे सांगता येईल कारण की चरख्याची ओळख जी काय आहे ती स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून गांधीजींच्या कालखंडापासून आपल्याला पाहायला मिळते आणि मग त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला चरखा हे चिन्ह जे काय आहे ते हवं होतं की जे अवदर समाजवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह होतं आणि तो पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन झाला होता मात्र राष्ट्रवादीच्या स्थापनेचा जर आपण फोटो पाहिला तत्कालीन कालखंडातला एकोणीसशे नव्याण्णव मधला नेटवर जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की त्यात शरद पवार यांच्या हातात चरखा असलेला दिसेल पण निवडणूक आयोगाने समाजवादी काँग्रेसचं जे काही चिन्ह होतं चरखा हेच गोठवून टाकले असं म्हटलं जातं की काँग्रेसच्या दबावाने ते गोठवून टाकले आणि त्यामुळे नाईलाजने घड्याळ हे चिन्ह जे काय आहे ते त्यांना घ्यावं लागलं तर समाजवादी काँग्रेस या पक्षाचे चिन्ह जे चरखा की जे राष्ट्रवादी काँग्रेसला हवं होतं त्या हेतूने त्यांनी समाजवादी काँग्रेसचं विलिनीकरण आपल्या पक्षामध्ये घेऊन आलेलं होतं पण त्याही समाजवादी काँग्रेसचं चरखा हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला प्राप्त होऊ शकलं नाही आणि मग एक प्रकारे ते चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवलं गेलं आणि मग त्यांना नाईलाजाने घड्याळ हे चिन्ह जे काय ते स्वीकारावं लागलं तर अशाही पद्धतीने आपल्याकडे या निवडणूक चिन्हाच्या गोठविण्याची जी प्रोसेस आहे ती आपल्याला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सांगता येऊ शकेल देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई आता पहा की एक लक्षात घ्या की अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या भारतातील काही राजकीय पक्षांची जी का काही मान्यता आहे ती निवडणूक आयोगाकडे रद्द केलेली आहे काही दिवसांपूर्वी आणि त्याबरोबर महाराष्ट्रातील सुद्धा काही राजकीय पक्षांची जी काही चिन्ह आहे ती गोठवण्याचा प्रकार जो काय तो झालेला आपला पाहायला मिळतो पक्ष मान्यता जी काय ती काढून घेतलेली पाहायला मिळते तर शिवसेना आणि शिंदे गटांच्या एक प्रकारे वादामध्ये जेव्हा हे जी काही चर्चा आपल्याकडे अधिकाधिक होऊ लागलेली आहे तर पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचे यावरून जो काही रसिकेत सुरू असलेला आपला वाद पाहायला मिळतोय तर त्याच कालावधीने निवडणूक आयोगाने का देशातील एकूण एकशे अकरा राजकीय पक्षांची जी काय मान्यता आहे ती रद्द केलेली आहे आणि यात महाराष्ट्रातील दहा पक्षांचा समावेश आहे तर हा संबंध जो काही वाद आपल्या महाराष्ट्रातला चालू आहे त्याच वेळेस निवडणूक आयोगाने देशातील एकूण एकशे अकरा राजकीय पक्षांची मान्यता रद्द केलेली आहे आणि महाराष्ट्रातील दहा पक्षांचा यामध्ये समावेश आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल तर त्याही अर्थाने थोडक्यात माहिती पुढे पाहूया तर पुढे जायच्या आधी आपल्या स्पर्धाग्राम ॲपच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या ऑनलाईन बॅचेस चालू आहेत स्पर्धाग्राम ॲपच्याद्वारे पॉलिटिक किंवा राज्यस्थेच्या त्याची थोडक्यात माहिती घेऊया राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा वनसेवा पूर्व परीक्षा तांत्रिक सेवा परीक्षा डिपार्टमेंटल पीएसआयच्या पीआर मेन्सच्या बॅचेस आणि वन डे रिव्हिजन बॅचेस की ज्या संयुक्त गट ब क आणि राज्यसेवा या दृष्टीतून चालू आहेत याबाबतची कोणतीही इन्क्वायरी करायची असेल तर आपल्या या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण इन्क्वायरी करू शकता याचबरोबर या ठिकाणी जे काही मी मागाशी म्हटलं होतं की एक प्रकारे एकशे अकरा राजकीय पक्ष जे देशामध्ये आहेत आणि त्यातले महाराष्ट्रातले दहा पक्ष की जे या ठिकाणी आहेत की ज्यांची मान्यता निवडणूक आयोगानं नुकतीच या ठिकाणी काढून घेतलेली आहे त्या दृष्टीने ही आकडेवारी आपल्याला सांगता येईल की जवळपास दिल्लीमधले तेत्तीस मध्य प्रदेशमध्ये तीन आंध्र प्रदेशमध्ये पाच पंजाबमध्ये एक उत्तर प्रदेशमध्ये दहा पश्चिम बंगाल दोन ओरिसा तीन हिमाचल प्रदेश एक आसाम नऊ मिझोरम दोन गुजरात तीन राजस्थान एक जम्मू काश्मीर आठ कर्नाटक दोन केरळ तीन झारखंड एक बिहार सहा हरियाणा दोन तामिळनाडू तीन मेघालय एक आणि उत्तराखंड एक अशी ही संख्या जवळपास एकशे अकरा पक्षांच्या पातळीवर आपल्याला सांगता येईल की ज्यांची देशाच्या पातळीवर या ठिकाणी झालेली निवडणूक आयोगाची कारवाई स्पष्ट करता येते आणि त्यात त्यात महाराष्ट्राच्या पातळीवर जर विचार केला जे ज़ु दहा राजकीय पक्ष की ज्यांची मान्यता निवडणूक आयोगाहून काढून घेतली गेली आहे तर ती कोणती आहेत तर भारतीय आवाज पार्टी मुंबई वॉर वेतरणा पार्टी मुंबई जनादेश पक्ष मुंबई न्यूज काँग्रेस मुंबई पीपल्स पॉवर पार्टी मुंबई राष्ट्रीय लोकजागृती पार्टी ठाणे शेतकरी विचार दल अहमदनगर भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष त्यानंतर विदर्भ विकास पार्टी नागपूर आणि विदर्भ राज्य पार्टी नागपूर असे हे दहा राजकीय पक्ष आहेत की ज्यांच्या बाबतीची मान्यता निवडणूक आयोगाने अलीकडेच काढून घेतलेली आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल की जे महाराष्ट्राच्या पातळीचे आहेत तर सांगायचा तो, तो काय की असा जो काही पक्षचिन्ह गोठवण्याचा वाद असेल किंवा राजकीय पक्षांच्या मान्यतेच्या बाबतचा असणारा भाग असेल या सर्व अर्थानेही थोडक्यात आणि एका चालू विचार विचारातून असणारी ही जी काही चर्चा आहे ती आपण घडून आलेली आहे आजच्या या युट्यूब लेक्चरमध्ये तर अशाच प्रकारची अनेक यूट्यूब लेक्चर जी काही ते आपण पुढे पाहणार आहोत पण जाता जाता आणखीन एक गोष्ट मी इथं क्लिअर करू शकतो ती म्हणजे कोणती की जर का अशा या आपल्या वेगळ्या यूट्यूब लेक्चरविषयी मग माझ्याशी कुणाला जो संपर्क साधायचा असेल किंवा या ठिकाणी काही अडचण किंवा एक प्रकारे प्रश्न असतील तर माझ्या या एक प्रकारे मोबाईल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू कुण शकता कारण की बरेचसे विद्यार्थी मला लाईव्ह चॅटमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात किंवा या ठिकाणी नंतरही कमेंट्समध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात त्यांची पूर्ण अर्थाने या ठिकाणी विस्तृत उत्तर देणं हे टाईप करून शक्य होत नाही तर ज्यांना कोणाला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न एखाद्या टॉपिकविषयी पडतात त्यांनी निश्चितपणे या मोबाईल क्रमांकावर या ठिकाणी विचारून आपलं जे काही निरसन आहे प्रश्नांचं ते करून घेऊ शकतात कारण की मागच्या एका लेक्चरमध्ये लाईव्ह चॅट करत असताना असं निदर्शनास आलं की सतीश नावाची एक व्यक्ती जी होती किंवा स्टुडंट होते त्यांचं पूर्ण नाव मला माहित नाही पण सतीश इंग्लिश असं काहीतरी त्यांचं नाव होतं तर त्यांनी अधिकार आणि हक्क या दोन कन्सेप्टमधला जो काही फरक आहे तो विचारला होता तर मला असं थोडक्यात सांगायचं इथं की एक प्रकारे अधिकार आणि हक्क यांच्यातला जवळ आपण फरक लक्षात घेतो तेव्हा या ठिकाणी एक महत्त्वाचे आपण लक्षात आलं पाहिजे किंवा मूलभूत हक्क असं आपण ज्यावेळेस म्हणतो आणि मूलभूत अधिकार असं आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा दोन्हीचा शब्दशहा अर्थ जर पाहिला तर तो एकच आहे काही जणतेला मूलभूत हक्क म्हणतात काही जण त्याला मूलभूत अधिकार म्हणतात पण जेव्हा आपण त्याचा एक प्रकारे संकल्पनात्मक पातळी विचार करतो तेव्हा मात्र त्याचा अर्थ जो काय तो वेगळा काढायला काय हरकत नाही किंवा जेव्हा आपण असं म्हणतो किंवा एक प्रकारे अधिकार चा तर त्याचा इंग्लिशच्या दृष्टीने जर विचार केला तर पॉवर असा अर्थ होतो आणि हक्क म्हटल्यानंतर राईट्स असा अर्थ होतो आणि ह्या संकल्पनात्मक पातळीवर जर विचार केला तर मी म्हणेन किंवा प्रशासकीय दृष्ट्या या ठिकाणी संकल्पनात्मक पातळी यांच्यामधला फरक जो काय तो या पद्धतीने आहे की जेव्हा आपण आपल्या हक्कांची चर्चा करतो किंवा आपले घटनेमधले असणारे मूलभूत हक्क या दृष्टीने चर्चा करतो तेव्हा या ठिकाणी हक्क रूपाने अर्थ असणारा जो काय अर्थ आहे तो वेगळा आहे की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे हक्क म्हणजे मूलभूत हक्क की जे या ठिकाणी आपल्या घटनेने बहाल केलेले आहेत जेव्हा अधिकारांचा आपण विचार करतो तेव्हा एखाद्या प्रशासकीय पदाला प्राप्त झालेले अधिकार किंवा एखाद्या राजकीय पदाला प्राप्त झालेले अधिकार या अर्थाने संकल्पनात्मक पातळीचा विचार करता शकतो अधिसत्ता अथॉरिटी असा आपण जेव्हा म्हणतो तो त्याचा अर्थ आणखी वेगळा अर्थाने घेता शकेल तर एक लक्षात घ्या की अधिकार किंवा हक्क या दोन्ही संकल्पनांच्या पातळीवर जर आपण संकल्पनात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचा संकल्पनात्मक अर्थ जो काय आहे तो वेगळा सांगता येऊ शकेल जसं तपा की प्रशासकीय दृष्ट्याचा विचार जर केला तर एखाद्या प्रशासकीय पदाचे असणारे अधिकार कोणकोणते असतात तर त्या पदा दिलेले जे काही कायद्याने दिलेले अधिकार असतील मग जिल्हाधिकारी पदाविषयीचे अधिकार असतील किंवा सीईओ पदाविषयीचे अधिकार असतील विभागीय आयुक्ताचे अधिकार असतील की जे त्याच्या पदाविषयीचे अधिकार असतात पण त्यांच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून असणाऱ्या हक्कांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याची बाजू वेगळी असते की प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणते हक्क असतात तर एक प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेतनाचा हक्क आहे रजेचा हक्क आहे ग्रॅच्युटीचा हक्क आहे बढतीचा हक्क आहे तर अशा अनेक प्रकारचे हक्क किंवा त्यांच्यावर जर काही अन्याय झाला ॲज अ प्रशासकीय अधिकारी या नात्याने शासनाच्या एखाद्या निर्णयामुळे तर त्यावेळेस त्यांना अपील करण्याचा हक्क आहे कुणाकडे तर जे काय आपल्याकडे घटनेमध्ये स्पष्ट केलेलं कलम भाग चौदामध्ये जे काही चौदा ए नुसार स्थापन केलेलं जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असतं प्रशासकीय न्याधिकरण यांच्याकडे एक प्रकारे अपील करण्याचा त्यांचा ॲज अ प्रशासकीय अधिकारी म्हणून हक्क असतो तर त्या अर्थाने प्रशासकीय अधिकाऱ्याचे ते हक्क सांगता येतील की जे वेतन रजा किंवा ग्रॅच्युएटी बढती याच्याशी रिलेटेड आहेत पण त्यांच्या पदाचे अधिकार त्यानंतर त्या अधिकाराच्या अर्थाने अर्थ वेगळा होतो राजकीय सुद्धा जर आपण विचार केला तर जसं मी मॅडिकेन ग्रामपंचायतच्या निवडून एक प्रकारे टॉपिकमध्ये पंचायत समितीच्या टॉपिकमध्ये जिल्हा परिषदेच्या टॉपिकमध्ये या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक सभापती उपसभापतीला सरपंच आला किंवा ठिकाणी सदस्याला किंवा अध्यक्ष उपाध्यक्षाला कोणते हक्क आहेत तर त्यांना अपील करण्याचा हक्क आहे जर त्यांना पदावरून दूर केलं गेलेलं असेल तर त्यांना अपील करण्याचा हक्क आहे मग तो विभागीय आयुक्ताकडे असेल किंवा राजशासनाकडे असेल तर तो अपील करण्याचा हक्क त्यांना असतो तर तो त्यांचा हक्क झाला पण जेव्हा आपण त्यांच्या सरपंच पदाचे अधिकार म्हणतो जिल्हा परिषद पदाचे अध्यक्षपदाचे अधिकार म्हणतो पंचायत समिती सभापती पदाचे अधिकार म्हणतो तर तो अधिकार या अर्थाने असणारा अर्थ वेगळा आहे आणि त्यांच्यावर एखादा अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या हेतूने जे काही ते अपील करू शकतात तर तो त्यांचा हक्क झाला तर असा वेगवेगळा अर्थ अधिकार आणि हक्क या संकल्पनाचा आपल्याला स्पष्ट करता शकतो हे मी इथं सांगू इच्छितो तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांची जर आपल्याला ठिकाणी एक प्रकारे विचारणा करायची असेल माझ्याकडे तर निश्चितपणे या मोबाईल नंबरवर आपण त्याबाबतची जी काही विचारणा आहे ती करू शकता आणि आपल्या शंखांचं निरसंजी काय ते करू शकता संबंधित ज्या व्यक्तीचं मी नाव घेतलं सतीश नावाची व्यक्ती जी होती त्यांनी मात्र अजूनपर्यंत मला कॉल केलेला नाही आणि त्याबाबतचं जे काही प्रश्न आहे हा जो काही प्रश्न त्यांनी विचारला होता अधिकार आणि हक्क यामध्ये फरक त्याविषयी अधिक विस्तृत माहिती मी सांगू इच्छितो पण अजून त्यांनी मला काही कोणताही कॉल केलेला नाही आहे तर असो या ठिकाणी एक प्रकारे या नंबरवर आपण या ठिकाणी माझे संपर्क साधून आपल्या शंका किंवा आपले प्रश्न जे काय ते निश्चितपणाने विचारू शकता आज इथं आपण या लेक्चरच्या अंतर्गत थांबूया धन्यवाद